सर्वप्रथम आपण वंदन करूया आपल्या गुरूंना, पितामह ब्रह्मर्षी पत्रीजींना, महावतार बाबाजी, महादेवी सरस्वती, महादेवी महालक्ष्मीजी, सर्व देवी देवता, सर्व ऋषी महर्षी, सर्व ॲस्ट्रल मास्टर्सना नम्रतापूर्वक कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञतापूर्वक धन्यवाद धन्यवाद. ज्यावेळी आपण आपल्या प्रिय गुरूंची आठवण काढत आहोत, त्यावेळी अशा सर्व मोठ्या मोठ्या देवी देवतांची, ऋषी महर्षींच्या आशीर्वादाची आणि त्यांच्या उपस्थितीची सुद्धा आपल्याला गरज आहे आणि त्याचाच उपयोग होतो. म्हणून पत्रीजींचा ज्या दिवशी 24 जुलैला मी माझी आठवण सांगतो की या दिवशी मी पिरॅमिड व्हॅलीला पोहोचलो होतो एक दिवस अगोदर, कारण 24 जुलैपासून पिरॅमिड व्हॅलीमध्ये माझा प्रोग्राम होता 7 दिवसाचा रिट्रीट. तो रिट्रीटचा प्रोग्राम सुरू होणार होता 24 जुलैपासून आणि त्याच्या एक दिवस अगोदर मी पिरॅमिड व्हॅलीला पोहोचलो संध्याकाळी 23 जुलैला. तर त्यावेळेला जसं मी तिथे पोहोचलो मला तेच वाटत होतं की पत्रीजींना त्याच्या अगोदर मी तिथेच भेटलो, भेटायला गेलो, त्यांनी बोलवलं होतं मला, 5 दिवस राहिलो तिथे त्यांच्याशी भेटलो आणि नंतर ते हैदराबादला गेले होते. तर गंमत अशी की ज्या रूम मध्ये पत्रीजी त्या रूम ब्लॉक्स मध्ये असायचे, रूम नंबर 1 1st फ्लोअर वरची, ज्यावेळा हे बाकी सगळं बांधकाम व्हायचं होतं, 2009 मधली गोष्ट आहे, आणि त्याच रूम मध्ये पत्रीजी राहायचे आणि आम्ही सगळेजण त्यांच्या जवळ बसून रात्रीच्या वेळा गप्पा मारत असो. त्यावेळेला पत्रीजी सगळ्यांना म्हणत गाणे वगैरे म्हणा म्हणून एकेकाकडनं गाणे वगैरे म्हणून घेत होते. असे जसं एकत्र सगळे मित्र जमतात बऱ्याच वर्षानंतर, अशा पद्धतीने ते रात्रीचा आमचा रोजचा कार्यक्रम असायचा. त्याच्यामध्ये कुठलेही पत्रीजींनी कधी असं दाखवलं नाही की मी खूप मोठा महात्मा आहे की मी तुमचा गुरु आहे, अगदी मित्रासारखे असेत. आणि त्याच्यामध्ये बाकीचे मोठे मोठे लोक सुद्धा आमच्याबरोबर असायचे, डॉक्टर न्यूटन आणि सगळे सिनियर लोक आहेत ते पण असायचे. तर त्यावेळा बाकी कुठले हे नसायचे तर आम्ही आमच्या पेट्या घ्यायचो, पेट्या म्हणजे आपल्या सुटकेस, सुटकेस वरती ताल धरून वाजवून गाणे डान्स असं सगळं चालायचं आणि पत्रिकी तिथे बसून ते आम्हाला आणखी वन्स मोर म्हणायचे. इतकं फ्रेंडली वातावरण त्यांचं ते करत असत. तर त्याच रूम मध्ये मला 23 जुलैला राहायला मिळालं आणि एवढी एनर्जी जाणवत होती त्या दिवशी मला. अचानक मी म्हटलं इथे आल्याबरोबर रूम मध्ये गेल्याबरोबर अशी एकदम सगळ्या बाजूने अशी भरपूर एनर्जी आली आहे सर. त्या दिवशी मला रात्रभर झोप लागली नाही आणि रात्री 12च्या नंतर सारखे फोन यायला लागले, अमेरिकेतले, इतर देशातले, आणि ते विचारते सर हमें ध्यान में ऐसा ऐसा दिखा इसलिए आपको फोन किया कि कन्फर्म करने के लिए पत्रीजी है ना. तेव्हा मी त्यांना सांगितलं है पत्रीजी है, आप चिंता मत करो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मेसेज आला की आपको बुलाया है पत्रीजी ने. मी म्हटलं आता कसं करायचं, 24 तारखेला सकाळी 9 वाजता माझं सेशन सुरू करणार आहे, मला सगळे लोक आलेले आहेत आणि तसं काय करायचं विचार करत होतो. तेवढ्याच आपले तिथले जे ट्रस्टी आहेत साई कृपासागर त्यांचा फोन आला मला, त्यामुळे कुलकर्णी जी आप चिंता मत करो, मैं जानता हूँ आप क्या सोच रहे हो, तो मैंने अरेंजमेंट कर लिया है, यहाँ पर 2 मास्टर है लोकल अपने बेंगलोर के, वो आज का दिन ले लेंगे और हम दोनों जाएंगे हैदराबाद और शाम की फ्लाइट से वापिस आ जाएंगे.
असं आपोआप सगळ्या गोष्टी घडल्या आणि मी पत्रीजींना भेटायला गेलो. पत्रीचे त्यावेळी काही बोलत नव्हते, त्यांना असा श्वास लागलेला होता. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी बघितलं असेलच भेट झाल्यानंतर त्यांना. तर फक्त सांगितलं जायचं की बस तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आणि पिरामिड मध्ये जाऊन ध्यान करत बसा. तर जसं कानंतांनी सांगितलं, तर त्यांचा एक संदेश सर्वांकरता कॉमन होता त्याही वेळेला. सगळीकडे पीएमसी वरती सुद्धा हे सांगितलं, फक्त ध्यान चालू ठेवा, काय बस ध्यान करत बसा. हे त्यांचं सर्वात प्रमुख संदेश आहे, ध्यान करा. पण का सांगतात ते हे ध्यान करायला? नुसतं ध्या आपल्याला ध्यानाचे फायदे माहिती आहेत. ध्यान करून आपण आपल्या जीवनात बरेच बदल घडवलेले आहेत. पण अशा वेळेला सुद्धा पत्रीजी आपल्याला का सांगतात नुसतं ध्यान करा असा संदेश का देतात? एक क्षणभर विचार करा की फक्त ध्यान करत बसा, ध्यान करत बसा. अशा वेळी सुद्धा शेवटच्या क्षणी सुद्धा आपल्याला आपले गुरु सांगतात की कुछ नाही, सिर्फ ध्यान करते बैठो, ध्यान करो, ध्यान करो, समजो. आणि आपले लाखो सगळे लोक ध्यान करत होते त्यावेळेला. तर मित्रांनो, त्याचं कारण असं आहे की पत्रीजी तर आपल्याशी त्यावेळेला बोलू शकत नव्हते. त्यांनी शरीर सोडलेलं नव्हतं त्यावेळेला, पण त्याच्या आधी ते सगळ्यांना बोलत होते की ज्यांना फिजिकली येणं शक्य आहे त्यांनी येऊन भेटा, आणि बाकी सगळ्यांनाही सांगत होते की तुम्ही ध्यान करा. कारण ध्यान करून आपण पत्रीजींना भेटू शकत होतो, ध्यानात आपण त्यांना भेटू शकत होतो. आणि ती त्यांची इच्छा होती की तुम्ही ध्यान केलं की आपोआप आपली भेट होते, आपण जोडले जातो त्यांच्याशी. म्हणून ते सर्वांना सांगत होते तुम्ही फक्त ध्यान करा, ध्यान करा. आणि बऱ्याच आपल्या साधकांनी नंतर शेअर केलं की त्यांना बऱ्याच जणांना वेगवेगळे अनुभूती आली. पत्रीजी आहेत, आम्हाला असं म्हणतात आहे, असं केलं. पर जवळजवळ सगळ्यांनाच ती अनुभूती आली की पत्रीजी आहेत आमच्याजवळ, ते आमच्याशी बोलले, ते असं झालं, त्यांनी असं सांगितलं. वेगळ्या वेगळ्या प्रत्येकाच्या अशा होतात. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेला ते सांगून गेले आपल्याला की अशा पद्धतीने ध्यान करा चांगलं आणि जोडले जा माझ्याशी, त्याचा उद्देश काय होता? की तुम्ही ध्यानामध्ये आला आहात त्याच्या मागे काय कारण आहे? प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सुधारणा करून हवी आहे, आपल्या भौतिक जीवनामध्ये. आणि म्हणून आपण अध्यात्मात आलो आहोत. बऱ्याच वेळेला आपण अशी गल्लत करतो, काही काही मोठे मोठे महात्मांची पुस्तकं वाचून वगैरे कॉम्प्लिकेटेड, त्यावेळेला काय सांगतात लोक, नाही, मी अध्यात्मात आता राहणार आहे, आता मी रिटायर झालो ना, आता मी फक्त आध्यात्मिक करण करणार आहे. पण पत्रीचे सांगायचे की तुमचं हे आध्यात्मिक आध्यात्मिक करणं म्हणजे तुम्ही आध्यात्मिक बनला असं नाही. तुमचं संसारिक जीवन जोपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही तोपर्यंत तुम्ही अध्यात्माची किती पुस्तकं वाचा आणि प्रवचन करा, तुमचं जीवन बदलणार नाही. कारण आपलं संसारिक जीवन बदलण्याकरता, त्याला सुखी करण्याकरता आपण अध्यात्मात येत असतो हे सांगायला बरेचसे लोक कचरतात. पत्रीचित म्हणायचे तसं नाही, तुम्ही बिलकुल त्याबद्दल काळजी करू नका. कारण संसारिक जीवन हे आपलं आपल्या पूर्वजन्माच्या कर्मामुळे झालेलं असतं, घडत असतात सर्व गोष्टी. आणि तसंच आपलं आध्यात्मिक जीवन सुद्धा आहे, ते तुमच्या पूर्वजन्माच्या तुमच्या पुण्याईप्रमाणेच तुम्ही त्या अध्यात्मामध्ये त्या वेळेला येता, त्याप्रमाणे तुम्हाला गुरु भेटतात, त्याप्रमाणे तुम्ही त्या मार्गात व्यवस्थित सुरू करता. म्हणून कधी उशिरा कधी लवकर, कधी कधी लहान लहान मुलं अगदी 10-11 वर्षाचे असताना ते सुद्धा ध्यान करायला लागलेत आपण बघतो त्याच्यामध्ये. आणि त्यावेळा आमच्यासारख्यांना वाटतं, अरे आम्ही 60 वर्षाच्या नंतर या ध्यानात आलो, हे बघ मुलं किती लवकर आले. पण पत्रीजी म्हणायचे मलाही असं वाटायचं, कारण त्यांनी सुद्धा ध्यानाला सुरुवात केली खूप उशिरा आहे. पण ते म्हणायचे त्याची तशी कंपॅरिझन करू नका,
तुम्हाला त्यापूर्वी तुमचं कर्म भोगणं प्राप्त होतं, ते तुम्ही भोगलं आणि म्हणून नंतर तुम्ही ध्यानात आलेले. तर हा संदेश त्यांचा आपल्याला लक्षात असा ठेवायचा की बऱ्याच वेळेला आपण काय करतो, आपल्या घरातल्या लोकांना, फॅमिली मेंबर्सना किंवा मित्रमैत्रिणींना कोणालाही ते का ध्यान करत नाही, माझी इच्छा आहे माझ्या नवऱ्याने ध्यान केलं पाहिजे, माझी इच्छा आहे माझ्या मुलांनी केली पाहिजे, ते करत नाही, मग त्यांच्या मागे लागतो. पत्रीजी सांगायचे त्यांच्या मागे लागू नका, कारण जसं ते म्हणतात मी 60व्या वर्षी जर ध्यानात आलो तर त्यांची वेळ जी असेल त्यावेळेला ते येतील ना, तुम्ही फक्त त्यांना फॅसिलिटेट करा आणि त्यांना तुमच्या मधला जो बदल आहे तो जाणवू द्या. तुमच्यामध्ये बदल किती झालेला आहे हे ज्या वेळेला तुमच्या कुटुंबातल्या माणसांना, मित्रमैत्रिणींना, सगळ्यांना जाणवायला लागेल आणि मग ते विचारतील, अरे तुम्ही इतने कैसे बदल गए हो, क्या करते हो, अभी तो बहुत अच्छा लगता है तुम्हारे साथ रहना, बहुत अच्छी बात करते हो तुम, शांत रहते हो, पहले जैसे चिड़चिड़ नहीं करते, चिल्लाते नहीं हो, गुस्सा नहीं करते हो, क्या हो गया. मुलं सुद्धा विचारायला लागतील काय झालं आई, तू एकदम शांत झाली, पहिल्यासारखं रागवत नाही, आम्हाला मारत नाही, काय काय झालं. असं ज्या वेळेला घडेल त्यावेळेला तुम्ही त्यांना सांगा की मी ध्यान करते, तुमची इच्छा असेल तर मी तुम्हाला पण शिकवेन. हा त्याच्या मागे उद्देश असायचा. म्हणून जसं आपण कुठली गोष्ट समजण्याकरता सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये ते ऑडिओ व्हिज्युअल असतं, ते बघितल्यानंतर आपण कन्व्हिन्स होतो त्याच्यातल्या ज्या घटना असतात त्या त्याच्यामध्ये. म्हणून बरेचसे प्रेझेंटेशन्स वगैरे सेमिनारमध्ये कसे ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन आपण देतो आणि त्यात लवकर लक्षात येत असतं. मग अशा तऱ्हेने जर आपण स्वतः डेमॉन्स्ट्रेट केलं घरामध्ये तर मग बाकीचे लोक ध्यानात जरूर येतील, म्हणून त्यांना फोर्स करू नका. हा फार मोठा एक संदेश पत्रीजींचा त्यामध्ये होता की तुम्ही स्वतःला बदला. कदाचित ते एका दिवसात होणार नाहीच, वर्ष लागेल, 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, ठीक आहे ना, पण जो हळूहळू तुमच्यात बदलाव घडू लागलेला आहे त्याची जाणीव सर्वांना होईल. 100% पूर्णपणे काही कोणी लगेच बदलत नाही आणि तसंच आहे आत्मज्ञानाचं एनलाइटनमेंट, कारण तुमच्यातला बदल हा तुम्ही जसे जसे एनलाइटन होत जाता, जसं जसं तुमचं आत्मज्ञान वाढायला लागतं तसं तसं तुमच्यामध्ये बदल घडायला लागतो. म्हणून एनलाइटनमेंट आणि तुमच्या जीवनातला तुमचा वागण्याचा बदल, तुमच्या जीवनातला फरक आणि एनलाइटनमेंट हे दोन्ही बरोबर जात असते, दे गो टुगेदर. ही एकाच रथाची दोन चाकं आहेत, आत्मज्ञान आणि तुमचं रोजचं जीवन, संसारिक जीवन. त्या संसारिक जीवनाला आध्यात्मिक जीवनापासून वेगळं आहे असं म्हणू नका, असं शक्य नाहीये. आध्यात्मिक जीवन आणि संसारिक जीवन हे एकच असतं. एवढ्या करता आपण काय करायला पाहिजे, जे आपण पीएमसी मध्ये जोडलेलो आहोत आणि वेगवेगळे अध्याय स्वाध्याय करत आहोत आणि बऱ्याच लोकांना आता काही वर्ष झाली आहेत पीएमसीचे, बरेचसे सकाळपासून रात्रीपर्यंतचे सगळेच अटेंड करतात, सकाळी 5 वाजेपासून ते रात्रीचा 11 वाजेपर्यंत, काही काही वेळेला हिंदीचे पण जॉईन करतात, कधी गुजरातीचे जॉईन करतात, जीटीडीपीचे सगळे एकदा दोनदा तीनदा मास्टर बनो सगळं आपण करत असतो. तर हे सगळं करत असताना आजचा दिवस जो आहे या वेळेला आपण पत्रिजींची आठवण करताना आपल्या स्वतःच्या आतमध्ये बघायचं की माझ्यामध्ये आजपर्यंत मी सुरू केल्यापासून, ध्यानात आल्यापासून, पत्रीजींच्या सान्निध्यात आल्यापासून माझ्यात किती बदल घडलेला आहे हे आत्मपरीक्षण करण्याचा हा दिवस आहे आणि हीच पत्रीजींना खरी श्रद्धांजली. यातूनच पत्रीजींना आनंद वाटेल की तुम्ही किती बदलला आहात आणि स्वतःला, स्वतःच्या बदलण्याकरता तुम्ही कसं मॉनिटर करता आहात स्वतः. आपण सहसा काय करतो, दुसऱ्यांना मॉनिटर करत असतो,
घरात सुद्धा, ऑफिसमध्ये, बाहेर सगळीकडे. आणि ते करत असताना काय करतो, कळत न कळत आपण त्या लोकांना जज करत असतो. आणि म्हणून पत्रीजींनी काय संदेश दिला आपल्याला, तीन गोष्टी सांगितल्या आहेत, त्या महत्वाच्या आपल्याला माहिती असल्या तरी त्या परत परत आपण रोज आठवण करून द्यायची स्वतःला. नो जजमेंट, नो कंप्लेंट, आणि तिसरी नो कन्क्लुजन्स. हे आपल्याला माहिती आहे, बऱ्याच वेळा आपण याच्यावरती ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, तरी सुद्धा प्रत्यक्षात ज्या वेळा आपण आपलं वागणूक चालू असते घरातल्या लोकांशी, बाहेरच्या लोकांशी, ऑफिसमध्ये, सोसायटी, तिकडे तिकडे, त्यावेळेला त्या परिस्थितीप्रमाणे आपण ते विसरून जातो आणि पुन्हा जज करायला सुरुवात करतो. बऱ्याच वेळेला आपण सरकारी माणसांना जज करतो, हे काय रस्ते आहेत, हे काय लाईट आहे, काय एमएससीबी वाले काय करतात. सी दॅट इज ऑल्सो ए जजमेंट. पण आपण विचार करतो, नाही नाही मी तर सरकारला बोलतोय, मी दुसऱ्या कोणी व्यक्तीचे सुद्धा थोडीच दोष बघतोय. ते तुम्ही दोष व्यक्तीचे बघता की सरकारचे बघता? ज्या वेळेला त्या तुम्ही दोषांच्या बद्दल सतत विचार करता, त्यावेळेला काय घडतं, ते विचार आपल्या मनामध्ये सतत फिरत राहतात. ट्रॅफिकमध्ये अडकलोय आपण, हॉर्न वाजवता ते जोरात सगळेजण, पण मग आपण पोलिसांना म्हणतो काय सुव्यवस्था आहे, काय ट्रॅफिक, कोणी बघत नाही, इथे पोलीसच नाही आहे, तर कोणी पाहतच नाही, वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येक सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्री झोपेपर्यंत सुद्धा असे कुठले ना कुठले प्रॉब्लेम्स जे आपण फेस करतो, रेल्वेबद्दल, ट्रॅफिकबद्दल, कधी आज पाणी आलं नाही, कधी लाईट गेले, काही ना काही असतंच. मग त्याबद्दल जे आपण निगेटिव्ह विचार त्या ऑर्गनायझेशनच्या बद्दल किंवा त्या व्यक्तीच्या बद्दल करतो, ते काय करत असतो, दॅट इज ऑल्सो जजमेंट. तर तो निगेटिव्ह विचार सतत आपल्या डोक्यात जर फिरत राहिला, तर काय होतं, त्या निगेटिव्ह विचाराच्या इलेक्ट्रोकेमिकल सिग्नल्स आपल्या शरीरामध्ये जात असतात. त्याप्रमाणे जे आपलं शरीर आपण ध्यानाच्या वेळेला स्थिर करतो, कारण आपलं ध्यान चांगलं लागलं पाहिजे, म्हणून आपण म्हणतो रिलॅक्स व्हा, तर ते असे निगेटिव्ह विचार ज्या वेळेला आपण करतो, त्यावेळेला आपलं शरीर ताठरतं. आणि मग हळूहळू ही सवय लागल्याने शरीरात रोग निर्माण होतात. सगळ्यात मोठा रोग कोणता असतो? पोटामध्ये होणारा अल्सर. जी व्यक्ती दारू पित नाही, तंबाखू खात नाही, तरी सुद्धा त्या व्यक्तीला अल्सर होताना बघितलाय आपण. त्याचं कारण हे, कारण आपल्याला लोकांना जज करण्याची सवय लागलेली आहे. अँड दॅट इज वेअर द प्रॉब्लेम कम्स. त्या निगेटिव्ह विचारांनी आपण घेरले जातो पूर्णपणे. त्या निगेटिव्ह विचारांच्या भावना आपल्या शरीरामध्ये सगळीकडे पसरतात आणि त्या भावना आपल्या शरीरातल्या सर्व अवयवांमध्ये, मसल्समध्ये, एका पर्टिक्युलर अवयवामध्ये साठल्या जातात. आणि हेच आपण म्हणतो कर्म. तर ह्या जीवनामध्ये मी असं हे नवीन कर्म तयार करत असतो, ज्यावेळी मी सतत स्वतःला दुसऱ्याला जज करायची सवय लावत असतो. बरोबर आहे की नाही? कर्म कसं घडतं? ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याबद्दल काही असा निगेटिव्ह विचार करता, मनातल्या मनात त्याला शिवाय देणार, दॅट बिकम्स युअर कर्म. आणि त्या स्टेजला आपण केव्हा पोहोचतो? पोहोचलो तरी आपण स्वतःला काय म्हणतो, नाही नाही मी तर आध्यात्मिक आहे, मी रोज ध्यान करतो, मी असं करतो, मी लोकांना ध्यान शिकवतो. अरे पण इतर वेळेला काय करतो? तुमच्या जीवनाची क्वालिटी ही तुम्ही ध्यान करतानाचा वेळ सोडून इतर वेळेला तुम्ही काय करता, कोणते विचार करता, कोणत्या भावनेत असता, कसं तुम्ही लोकांना जज करता किंवा गव्हर्नमेंटला जज करता किंवा ज्याची
जो ध्यान करत नाही त्या व्यक्तीला जज करतो आपण बऱ्याच वेळेस. आपण कोणाला सांगायला जातो शाळेत किंवा कुठेही, मी तुमच्याकडे ध्यान शिकवणार आहे, ध्यान शिकवायला येतो आहे, येऊ का मी ध्यान शिकवायला तुम्हाला. एखाद वेळेस तुम्हाला उलटा त्याच्याबद्दल रिस्पॉन्स मिळतो, ते तयार नसतात, काहीतरी इच्छा त्यांचे कारण असतील. त्यावेळेला काय होतं, आपण म्हणतो काय लोक आहेत पाय इतकं येतो यो, आम्ही फुटतात त्यांना शिकवायला तयार आहे तरी येत नाही, तरी करत नाही. दिस इज अगेन ए जजमेंट. सो त्याकरता आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की आज आपण जरी वर्षानुवर्षे ध्यान करून आध्यात्मिक बनलो आहोत, आपल्याला बरंच आत्मज्ञान झालेलं आहे, पण आपल्याबरोबरची दुसरी घरातलीच व्यक्ती किंवा बाहेरची व्यक्ती ती काहीच करत नाही, ती नॉर्मल जीवन जगते आहे, साधं सरळ, फार जास्ती आध्यात्मिकता नाही आणि फार जास्ती जास्ती कुठल्या वाईट गोष्टी करत नाही, साधं आपलं सरळ संसारिक जीवन जगतात आहे, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही इकडे तिकडे असं सरळ व्यक्ती. तर ज्यावेळी आपला आणि त्याचा दोघांचा मृत्यू होईल त्यावेळी ती व्यक्ती जर भगवंताला शरण गेली तर तिची सुद्धा मुक्ती होईल, तो सुद्धा आत्मज्ञानी होईल आणि आपल्या बरोबरीला येईल. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, कारण या सृष्टीची रचनाच अशी झालेली आहे की प्रत्येक आत्म्याला आत्मज्ञानी होण्याचा, मुक्ती मिळवण्याचा, देवी देवता बनण्याचा अधिकार आहे, तो आपोआप त्याला मिळणारच प्रत्येक आत्म्याला. म्हणून वेगळ्या वेगळ्या तो अनुभव फक्त घेतो आहे, मग त्याला जज का करायचा आपण, तो वाईट आहे, तो असा आहे, तो मूर्ख आहे, तो गाढव आहे, अरे वाय दिस जजमेंट. ही इज ऑल्सो ए सोल, आय एम ऑल्सो ए सोल. माझ्या आत्म्याचा हा मार्ग आहे, त्याच्यामध्ये मी ध्यानात आलो आणि मी ध्यान करतो आहे, ध्यान शिकवतो आहे, पत्रीजींच्या सांगण्याप्रमाणे सगळं करतोय, पण माझ्याबरोबरची दुसरी व्यक्ती ती असं काहीच करत नाही, मग त्याला जज कशाला करत बसायचं. आणि मग होतं काय, दुसऱ्याला जज करताना आपल्यामध्येच त्याचे जे दुर्गुण आहेत जे तुम्ही सारखे विचार करता ते तुमच्यात यायला लागतात, अँड दॅट बिकम्स युअर कर्म. म्हणून हे जे साधं एका शब्दात पत्रिकेने सांगितलंय नो जजमेंट, त्याच्या मागे हे एवढं मोठं सगळी फिलॉसॉफी आहे त्याच्या मागे. ते त्यांनी सांगताना एका शब्दात सांगितलं आपल्याला, पण त्याच्या मागे काय आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे, आणि त्या एका शब्दाप्रमाणे समजून आपण आपल्या जीवनात रोजच्या वागण्यामध्ये खूप बदल करणं आवश्यक आहे. आता नो जजमेंट आपण कठलं ठीक आहे, मग नो कंप्लेंट कशाला, अरे कोणी त्रास देत असेल कंप्लेंट करायची नाही का, आपण म्हणतो आता त्या मुलांना सुधारायचं कसं, त्यांना सांगायचं नाही का की अरे अभ्यास कर तू, वेळ वाया घालव नको, कोणी काही करत असेल तर त्यांना सांगायचं नाही का, असं कसं. पत्रीजी म्हणायचे तुम्ही त्यांना सांगा, सुख सुधारायला जरूर सांगा, पण त्यांना मारून आरडाओरडा करून नाही, त्यांच्यावर रागवून नाही, प्रेमाने त्यांना समजून द्या, समजून सांगा त्यांना, पण प्रेमाने. हा त्याच्यातला फरक आहे. देन इट डज नॉट बिकम ए कंप्लेंट. म्हणून आपल्या सांगण्याचा रोग हा, आपल्या आवाजाचा रोग, व्हॉल्यूम आणि टोन हा कंप्लेंटचा नको, हा प्रेमाने त्याला समजवण्याचा असला पाहिजे. नाहीतर काय होतात, शाळेतली मुलं सुद्धा दे रिवॉल्ट, म्हणून कॉलेजमध्ये गेल्यानंतर तेच मुलं वेगळ्या पद्धतीने वागतात टीचरशी आणि शाळेत असतात तोपर्यंत वेगळ्या पद्धतीने वागतात, कारण शाळेत असेपर्यंत त्या टीचरचा धाक असतो, कॉलेजमध्ये गेल्यानंतर काही उरत नाही, म्हणून ते आपल्या मनाप्रमाणे बंक करतील, बसतील तर नाही बसणार, लक्ष देतील तर नाही देणार. हे काय आहे, पूर्वी जे त्यांच्या जीवनात घडलं शाळेत असताना त्याचं ते रिव्हॉल्ट करतात, त्यांना तो वाटतं की माझ्यावर त्यावेळेला अन्याय झाला, माझ्या टीचरनी मला त्रास दिला, असं केलं तसं केलं, उगीच ते सगळं बाहेर येतं.
किंवा घरात असेल तर मोठे झाल्यानंतर मग कधी कधी मुलं ऐकत नाहीत आई वडिलांचं, बस मी नाही ऐकणार तू, मला जे करायचं ते मी करेन, म्हणतो मोठा झाला म्हणून तू एवढा इतका शेफारलाय का? अरे पण तो शेफारण्याचं कारण काय? मी आहे, मी त्याच्याशी कसा वागलो लहानपणापासून हे आपण विसरून जातो, पण ते मुलांच्या लक्षात राहत. म्हणून आज जे आपण बघतो कित्येक ठिकाणी की अनाथाश्रमामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे की चांगल्या चांगल्या लोकांना सुद्धा तिथे भरती व्हावं लागतं, काहीकडे अशी परिस्थिती की तिथे त्या मुलांनी हाकलून दिलंय एवढ्यात, जा तुम्ही घराच्या बाहेर येऊन जा. तर हे आहे ऍक्शन अँड रिएक्शन, इक्वल अँड अपोजिट, आपल्या कर्माचं फळ आहे ते. तर ते कर्म आपल्या पूर्वजन्माचं असेल किंवा या जन्माचं असेल, बऱ्याच वेळेला या जन्माचंच हे फळ ताबडतोब आपल्याला मिळतं, ते पण जसे वागलो मुलांशी तसं मुले लगेच उलटे जातात. काही वेळा असंही असतं की तुम्ही चांगले वागले आहात पण तरी ते वाईट वागतात, हे असतं, मग ते तुमच्या पूर्वजन्माचं फळ आहे. पण हे समजून आपण या जन्माचं कर्म तरी घडू नये, आपलं कर्म या जन्मात घडू नये, म्हणून आपण हे नो कंप्लेंट नो जजमेंट ह्याप्रमाणे जर वागलं तर पत्रीजी हे सांगायचे, मग तुमचे ह्या जन्मात तरी निदान कर्म घडू देऊ नका की ज्याचा तुम्हाला पुढल्या जन्मात त्रास होईल. मागला जन्म सुधारण्याकरता आपण काही करू शकत नाही, पण मागच्या जन्माची कर्म कमी करण्याकरता आपण ध्यान करतो. मग ह्या जन्मामध्ये कर्म घडू नयेत म्हणून काय करायचं? तर हे तीन नियम आहेत, हा पत्रीजींचा संदेश आहे. कोणते? नो जजमेंट, नो कंप्लेंट आणि नो कन्क्लुजन. किती सोपं आहे, तीन शब्दामध्ये त्यांनी सांगितलंय. आणि हे जर आपण समजून घेतलं तर ह्या जन्मामध्ये आपले कर्म कमीत कमी होतील, पूर्णपणे झिरो होत नाहीत कारण केव्हा ना केव्हा आपण घसरून जातो. मग त्यावेळेला सुद्धा परत जर आपण भानावर आलो आणि आपली चूक सुधारली तर ते कर्म बनण्यापासून आपण वाचू शकतो. म्हणून कंप्लेंट करायची नाही हे कळलं, त्याच्यानंतर कन्क्लुजन करू नका. आपण बऱ्याच वेळा काय करतो, मुलांवरती किंवा ऑफिसच्या लोकांवरती कन्क्लुजन काढत असतो. अरे तो ना त्याला सवयच आहे अशी. काय सवय? अरे किती चुका करतो तो, एक ड्राफ्ट बनवला त्याने, एक नोट बनवली घर, त्याच्यात 10 चुका असतात त्याच्या, म्हणून बॉस त्याच्यावरती रागवला. तो ना ऑफिसला नेहमी उशिराच येतो, म्हणून ऑफिसमधल्या सगळ्यांच्या समोर बॉस त्याच्यावरती ओरडणार, त्याच्यावर शेरे काढणार. हा असाच आहे. हे काय केलं? त्याला लेबल लावलं. आपण मुलांना कधी कधी लेबल लावतो, हेच करतो. अरे तू गाढव आहे, काही तुला कळत नाही, असं काय करतो? तो बघ ना, तुझ्यापेक्षा लहान आहे तुझा भाऊ पण किती व्यवस्थित वागतो, झालं. देन ही विल रिवॉल्ट. अरे तुम्ही माझी लहान भाऊशी कंपॅरिझन करता, मला अक्कल नाही का? नीट बोला ना, आणि त्याच्यासमोर सगळ्यांच्या समोर आपण त्याला रागवतोय, मग सगळेच त्याला रागवत. तू तसाच आहे. कधी कधी मुलींना मुलांना सुद्धा, अरे बघ तो शेजारची ती मुलगी किती छान दिसते, किती छान वेणी घालते, शाळेत जाताना तिचे कपडे कसे असतात, तू काय नकटी काळी, असं काहीतरी आपण. एकदा त्या मुलीला तुम्ही नकटी म्हटलं काळी म्हटलं की बिचारी आयुष्यभर तेच डोक्यात घेऊन बस. कितीही चांगली असेल तरी आई जर तिला म्हणत असेल असं तर तिच्या मनात बसतं. म्हणून कुठलेही शब्द कन्क्लुजन काढून आपण आपल्या मुलांबद्दल किंवा कलिग्सच्या बद्दल कोणाच्याही बद्दल ज्या वेळेला वापरतो, दॅट इज कन्क्लुजन. वी कन्क्लूड दॅट पर्सन इज लाईक दिस अँड देन वी लेबल हिम. त्या माणसाचं जीवन संपलं. आणि ह्यालाच वेगळ्या शब्दामध्ये आपण ब्लॅक मॅजिक म्हणतो. ब्लॅक मॅजिक करणारे बाहेरचे कोण अगदी तंत्रमंत्र करणारेच असायला पाहिजे असं नाही, घरातले जवळचे लोकच अशा पद्धतीने लेबलिंग करून सारखं सारखं तेच बोलून तुमच्या मनावर परिणाम करत असतात, दॅट इज ब्लॅक मॅजिक. मग तो मुलगा सुधारत नाही, मग तो नवरा असो की बायको असो, एकमेकाला जर असं बोलत असतील, अशा पद्धतीने वागत असतील
तर दॅट इज नथिंग एल्स बट ए ब्लॅक मॅजिक अगेन्स्ट दॅट पर्सन. आणि आपण त्या फोर अग्रीमेंट्स मध्ये शिकलो आहोत, त्याच्यामध्ये त्यांनी हेच सांगितलं आहे ना, फोर अग्रीमेंट्स मध्ये. म्हणून पत्रीजींनी ते फोर अग्रीमेंट्सचं पुस्तक वाचायला सांगितलं आपल्याला सगळ्यांना. त्याचं ट्रान्सलेशन पण केलेलं आहे जोशी सरांनी आणि ते पण अवेलेबल आहे. म्हणून मधून मधून आपण हे सगळे चांगले चांगले पुस्तकं पत्रिकेने आपल्याला का रेकमेंड केले, त्याचं कारण हेच. फोर अग्रीमेंट्स आपण अग्रीमेंट करून आलेलो आहोत जन्म घेण्याच्या अगोदर की आपण कसे वागणार आहोत एकमेकाशी, तरी सुद्धा आपण तसं करत नाही. हे समजण्याकरता पत्रिकी आपल्याला हे सांगतात की मग तुम्ही आता सुधार स्वतःला कसं सुधारायचं, तर सवय लावा. काय सवय लावायची? दुसऱ्याला जज करायचं नाही, त्याची सतत कंप्लेंट करायची नाही आणि त्याला लेबल लावायचं नाही. तू गाढव आहे, तू मूर्ख आहे, तू असाच आहे, तू तसाच आहे. किंवा नवरा बायको काय, तुला नेहमी तुला सवय किती तेल टाकते भाजीमध्ये, झालं त्याने लेबल लावून. किंवा नेहमी तिखटच का करते, तुला माहिती मला तिखट चालत नाही. किंवा काय किती चहा गोड करते, काहीतरी असं काही ना काही असं एकमेकाच्या बद्दल, नवरा बायको म्हणा, मुलं, शाळेत, ऑफिस, काहीतरी बारीक सारीक गोष्ट असते ही खरं पाहिलं तर. पण त्या बारीक गोष्टीला आपण हे मोठं करून टाकतो. कसं? सतत तेच तेच बोलून त्याचं लेबल लावून टाकतो की फायनल कन्फर्म तू अशीच आहे, की तू तसेच आहे, तुम्ही तसेच आहात. बघा केवढं मोठं हे जीवन. या छोट्या तीन गोष्टींनी पत्रिकेने आपल्याला आपलं संपूर्ण जीवन कसं सुधारता येईल ह्याचा हा संदेश दिलेला आहे फक्त तीन शब्दांमध्ये. आणि हे जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपण ध्यान करता करता आपलं जीवन सुधारू शकतो. म्हणजे काय? आपण आपल्या कर्मापासून मुक्त होऊ शकतो. तर मागच्या जन्माच्या कर्मातून मुक्त होण्याकरता आपण जे ध्यान करत असतो ते करता करता या जन्मातल्या कर्मापासून नवीन कर्म बनवण्यापासून आपल्याला वाचवलं पाहिजे स्वतःला आपण आणि आपल्या बरोबरच्या लोकांना सुद्धा. हा पत्रिजींचा खरा संदेश आहे. तुम्ही ज्यांच्या बरोबर आहात, मित्र मैत्रिणी, तुमचं कुटुंब, त्यांच्याशी वागताना तुम्ही स्वतःची वागणूक अशी बदला म्हणजे तुमचे नवीन कर्म घडणार नाहीत आणि तुमच्या वागणुकीतून त्यांना शिकायला मिळेल आणि ते सुद्धा असे वेगळे नवीन कर्म करणार नाहीत. पण याला वेळ लागतो, एका दिवसात सगळं घडत नाही. म्हणून पत्रिजींनी सगळं जीवन वाहून घेतलं याला आणि दुसरं काही करत नव्हतं. कधीच त्यांनी दुसरं काही कामच केलं नाही. तुम्हाला एक गंमत सांगतो पत्रिजींची. पत्रिजींची जी मुलगी आहे परीपत्री, तिचं लग्न ठरवायचं होतं. तर ज्या मुलाशी लग्न ठरवायचं ते मुंबईत राहतात, मुंबई वेस्ट मध्ये. ते गुजराती कुटुंब, पण दिस इज लव्ह मॅरेज बिटवीन देम. त्यांना फॉर्मॅलिटी म्हणून जायचं त्यांच्याकडे, मुलाकडे. तर पत्रिजींनी विचार केला गुजराती लोकांशी बोलायचं काय करायचं, म्हणून आपल्या मुंबईच्या चेंबूरमध्ये राहणाऱ्या शीला मेहता आहेत पत्रिजींच्या शिष्य, त्यांनी तिला सांगितलं बरोबर तुमचे लो साथ में, तिला घेऊन गेले तिथे त्यांच्याकडे. पण काही कोणी बोलायच्या अगोदर पत्रिजी काय म्हणतात त्यांना, चलो ध्यान करे. इतकं त्यांनी स्वतःला ध्यानाला वाहून घेतलं होतं की बाकीच्या गोष्टी करण्याकरता ते गेले तिथे मुलीच्या लग्नाची गोष्ट करायला. आणि त्यांच्या तोंडातून काय होणार, चलो ध्यान करेन. इतकं ते स्वतःला ध्यानाला त्यांनी वाहून घेतले. अर्थात त्या लोकांनाही माहिती होतं पत्रिजींच्या बरोबर लग्न तसं ठरलेलंच होतं, त्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी पार पडल्या. आणि परिपत्री आपल्याला माहिती आहेत, बऱ्याच जणांना भेटल्या असतील, त्या अमेरिकेत राहतात, त्यांचे दोन मुलं आहेत आणि त्यांचे सासूसासरे जे इथे आहेत ते पण ध्यान करतात आणि त्यांचे हसबंड ते सुद्धा ध्यान करतात. अमेरिकेत ते फार मोठा प्रचार करतायत ध्यानाचा, वेगळे ऑर्गनायझेशन काढून.
पीएमसी ग्लोबल, पीएसएसएम ग्लोबल असे करून करतात. तर सांगण्याचा उद्देश हा की पत्रीजींनी किती वाहून घेतलं होतं, तर आपण तेवढं तरी वाहून घेतलं नाही, तरी हा जो संदेश आहे पत्रीजींचा, त्या संदेशाला जर वाहून घेतलं तर आपलं जीवन सुखी होईल, म्हणजे नवीन कर्म घडणार नाही. म्हणून पूर्वजन्माची कर्म काढण्याकरता तुम्ही 4 4 तास 6 7 तास ध्यान करता, बाकीचं शिकता, आणि या जन्माची कर्म घडू नयेत म्हणून काय करता. म्हणून पत्रीजी कळकळीने आपल्याला सांगायचे, नो जजमेंट, नो कंप्लेंट, नो कन्क्ल्युजन. फक्त या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हा संदेश आहे आपल्या प्रिय गुरूंचा, पत्रीजींचा आपल्यासाठी, जो आजच्या दिवशी आपण नक्कीच पुन्हा एकदा लक्षात आणून सगळ्यांनी जर गिरवला, तर हीच पत्रीजींना खरी श्रद्धांजली होईल. त्याच्यासाठीच त्यांनी आपलं जीवन संपूर्ण इथे ध्यान शिकवण्याकरता, त्याच्यामागे नुसतं ध्यान हा उद्देश नव्हता, तर सगळ्यांचं जीवन सुधारेल, सुखी होईल. म्हणून सुखाकरता आपण बऱ्याचशा डेफिनेशन करतो, सुख म्हणजे काय आहे वगैरे वगैरे गोष्टी विचार करत असतो, त्याच्यावरती गाणे गातो, सुख म्हणजे काय आहे. पण अशा वेगळ्या डेफिनेशन करून आपण सुखी होतो का? सुखावरची सिनेमा बघून, नाटकं बघून सुखी होतो का? नाही. आपल्या जीवनाचं जे नाटक आहे त्यातले डायलॉग आपल्याला बदलता आले पाहिजे, कारण आपणच लिहिलेलं नाटक येत आहे. आपल्या जीवनाचं नाटक आपणच लिहिलं आहे आपल्याला माहिती असतं, आपल्या जीवनाची कथा आपणच लिहिली आहे आपल्याला माहिती असतं, पण ते बदलण्याकरता आपण म्हणतो मी खूप ध्यान करेल, मी असं करेल, मी हा प्रोग्राम करेल, मग मी सेट विजडम करेल, ते करेल, ते सगळं ठीक आहे, दॅट हेल्प्स. पण एवढं करूनही जर मी माझा स्वभावच नाही बदलला तर काय उपयोग आहे? शेवटी त्याचाही उपयोग होत नाही. सेट विजडम केलं, काही केलं, तरी ते असं बटन नाही केलं लगेच झालं, चॅनेल बदललं, असं नाही होत. म्हणून हा संदेश लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि अर्थात मी ज्या वेळेला सांगतो याचा अर्थ असा मुळीच नाही की हा संदेश मला लागू नाही, मला सुद्धा लागू आहे. आपण सगळे सारखेच आहोत, वी आर ऑल वन. तर जो संदेश मी तुम्हाला सांगितला त्यांचा, तो मला सुद्धा लागू आहेच. पण मी ज्या वेळेला तुम्हाला सांगतो त्यावेळा तुम्हाला जास्ती जाणीव होते सांगता सांगताच की अरे मला सुद्धा त्याचा व्यवस्थितपणे उपयोग करायला हवा. आणि म्हणून आपण एकमेकाला हे सज्जन सांगत्य करत असतो, आणि म्हणून सगळ्यांना सांगतो की तुम्ही पण मास्टर व्हा, तुम्ही पण हे सगळे कंडक्ट करा याच्यामध्ये, की जे आपण ऐकलं आहे, जे वाचलं आहे, ते जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो तेव्हा ते जास्ती पक्क होतं. मग इम्प्लिमेंट करायला लागतो आपण जास्त सिरियसली, की अरे मी तर दुसऱ्यांना सांगतो, मग मी तर करायलाच पाहिजे की नाही, हे आपोआप आतून जाणीव होते. म्हणून हे लक्षात ठेवायला पत्रीजींनी जेव्हा की जो आप बता रहे हो दॅट इज रिक्वायर्ड मोर फॉर युअर सेल्फ दॅन अदर्स. आणि ह्याची जाणीव झाल्यानंतर मग आपण जे अशा पद्धतीचे हे आपले पीएमसी मधले सगळे प्रोग्राम करतो, ते जास्तीत जास्त आपण करायचा प्रयत्न करावा, की हे मला येणार नाही, ते मला येणार नाही, असं नाही. आता आपण इतके दिवस जर पीएमसी मध्ये हे ऐकतोय, त्याच्यातलं आपल्याला जे शक्य असेल ते नोट करून घ्या. इवन इफ यू रिपीट इट, देर इज नो प्रॉब्लेम. जसं सांगितलं की आता 4 अग्रीमेंट, जसं मराठीमध्ये आपलं पुस्तक आहे 4 करार, ठीक आहे, कोणी केलेलं आहे त्याच्यावरती, याचा अर्थ असा नाही की तुम्ही परत करायचं नाही. तुम्ही सुद्धा ते परत केलं की काय होईल, ते सांगता सांगता ते बरोबर तुमच्या आतमध्ये जाईल कम्प्लिटली, आपण ते आत्मसात करू. म्हणून हा एक शेवटचा संदेश आहे की जे तुम्ही ज्ञान घेता, जे ज्ञान ऐकता, जे ज्ञान तुम्ही वाचता स्वाध्याय करून, ते तुम्ही आत्मसात केव्हा करू शकता? जेव्हा तुम्ही ते ज्ञान द्यायला लागाल त्यावेळेस. म्हणून असं कधी म्हणू ना की मला येत नाही, मी कधी केलं नाही. पहिल्यांदा पहिली वेळ सगळी येणार आहे, जसं ध्यान शिकवताना सुद्धा आपण म्हणायचो नंतर शिकवायला लागलो, तसंच याच्यात सुद्धा आहे. म्हणून जे जे तुम्हाला वाटतील ते प्रोग्राम्स नोट करा, त्याच्यावरती लिहून काढा, आणि अशा पद्धतीने ते सादर करा.
म्हणजे त्यामध्ये सांगितलेलं जे ज्ञान आहे ते आपोआप तुमचं आत्मसात व्हायला लागेल आणि मग ते आपण आपल्या जीवनामध्ये वापरायला लागू। म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जरी मी हे तुम्हाला सांगतोय ते मला सुद्धा ऍप्लिकेबल आहेच, कारण मी काही वेगळा नाही आहे, आपण सगळे एकाच शरीरात आहोत, एकाच गुरुचे आपण सगळे शिष्य आहोत। तर प्रत्येकाची आत्म्याची यात्रा आणि ते करता करता आपण ज्या चुकीच्या रस्त्याला जातो ज्याला म्हणतो आपण इगो पाथ, आपल्यातला अहंकार मधूनच ज्या वेळा वरती येतो त्यावेळेला आपण आपला मार्ग बदलला। कसा? कारण कधी कधी आध्यात्मिक अहंकार येतो, आध्यात्मिक अहंकार आपण बघतो सर्वच ऑर्गनायझेशनमध्ये असे बरेचसे लोक असतात आपल्याला दिसतात, ते आपण त्यांच्याकडे बोट दाखवतो, बोलतो त्यांच्याबद्दल, पण हे विसरतो की अरे मी त्याच्यातलं माझ्याकडे पण कोणी बोट दाखवताय का, हे बघायला पुन्हा विसरून जातो। म्हणून ज्यावेळेला आपण त्याच्याबद्दल बोलायला लागतो त्यावेळेला आपण आपोआपच आपल्या आत बघतो, आपण आरशात बघायला लागलो की आपल्याला खरं कळतं की खरोखरच माझा चेहरा काय आहे, मी खरोखर चांगला दिसतो का, मी खरोखरच एवढी गोरी आहे का जेवढी माझी अपेक्षा होती तेवढी, माझे डोळे कसे आहेत, माझे केस कमी झाले आहेत का, माझे केस पांढरे झाले आहेत का, काय होय या सगळ्या गोष्टी। म्हणून फक्त कामापुरता आरशात न बघताना आपलं आत्मपरीक्षण करण्याकरता आपण आरशात बघायचं स्वतःला, आणि ते सोपं होतं ज्यावेळेला तुम्ही त्याबद्दल बोलायला लागता, लोकांना सांगायला लागता, त्याच्यावरती प्रवचन करायला लागता। तर असे हे छोटे छोटे संदेश आपल्याला आपल्या प्रिय गुरूंनी दिलेले आहेत, तेच संदेश जे मला कळले, मला जसे वाटले तसे मी तुम्हाला सांगितले। धन्यवाद।